नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. सगळ्यांनी माझ्या मागून म्हणायचंय हा आशीर्वाद दे. आज माझ्या श्रवणचा 18वा वाढदिवस आहे. माते
तुझी कृपादृष्टी माझ्या श्रवणवर सदैव राहू दे. सदैव राहील. जय हिंगलाज माता. बाबा गाडीची चावी काय नको म्हणल्यावर पण देता तुम्ही. मोठा झालाय तो, 18 वर्ष झालाय, संज्ञान झालाय. असो दे, काळजी घे. हो बाबा. आईच आई काय सांगते. हो हळू गाडी चालव. काळजी घे. बाय बाबा. बाय बाय. बाय आई. बाय. गुड मॉर्निंग बेबी. गुड मॉर्निंग. किती वाजले? 8 वाजले बेबी. 8? ओ गॉड, आय एम सो लेट या. गुड मॉर्निंग पापा. बाय बाय. अगं हे थांब. गुड मॉर्निंग नीट तरी करून जा. आणि पळतेस कुठे? नाश्ता करायला येचल. नको ना पप्पा, मी कॅन्टीन मध्ये करेन. अगं असं काय करतेस? ब्रेकफास्ट साठी मी थांबलोय ना. ये ना प्लीज, खाऊन घे. प्लीज ना पप्पा. अगं पप्पा नको ना. बाय, लव यू सो मच. अगं ऐक. बाय पप्पा. बाय. हे बघ आणि ड्राइव्ह स्लो कर ग. तुझे देखा तो ये जाना सनम. प्यार होता है अली बाग. हाय. वाओ. नाइस ड्रेस. अरे सीमा, काल तू पक्याच्या बर्थडे पार्टीत नाही आलीस? काय पार्टी होती बॉस, मज्जा आली. चल कॅन्टीन मध्ये चहा प्यायला. ए रॉकी, हात सोड तिचा. नाद तिचा करायचा जी तुला भाव देते. उगाच आमचा नाद नाही करायचा. सोड, चल. बर तू जा. तू चला. हा? सोड हात. चल चल. हाईला छेडत होता. एकदा नाही, दोनदा नाही, तीन. हॅट्रिक. हॅट्रिक झाली. तीन वेळा नापास झाला तरी पण पोरीला छेडायची सवय जात नाही. सर हे यू गो बेटर. गो सर. गो 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 गो. अँड यू, यू ऑल गो गो. आपल्या आपल्या क्लासरूम मध्ये जावा. निघा. गो. आता तुझ काय? अँड यू. जायला यांच्या लफड्यात माझ लफडं बाजूला राहायचं. प्रिया मैं आ रहा हूं, अपने हाथों से चॉकलेट खिला रहा हूं. हाय हाय प्रिया, माय कैडबरी. थँक यू. नो मेन्शन. काय पण प्रिया. हाय 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 प्रिया. प्रिया.
नजरे से हा प्रश्न पड़े सभो बताले मजदूत दिसे नजरे से हा प्रश्न पड़े सभो बताले मजदूत दिसे मन विचलित झाले असे माझेच मला न कळे रंगात रंगती दिन हे जसे नजरे से हा प्रश्न पड़े तूच दिसे नजरे से हा प्रश्न पड़े सभोवताली मज तूच दिसे मन विचलित झाले असे माझे मला न कळे रंगात रंगती दिन हे जसे जसे चांदणे श्वासात गुंतले श्वास जसे नजरे से हा प्रश्न पड़े सभोवताली मज तूच दिसे काजळीत सारे तेज हे सामावले नभ जमले पुन्हासे ऋतु नवे बरसले जसे प्रेमाचे उघडले पर्व नवे नजरे से हा नजरे से हा प्रश्न पडे सभोवताले बाबा आपण इथे का आलोत हे जे ठिकाण आहे ना लोकांना नको असलेल्या जबाबदारीचं हे प्रतीक आहे इथं कोणीही आनंदाने येत नाही आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांना पोरकं करून टाकलेल्या लोकांचं हे ठिकाण आहे आपण त्यांचं सगळं दुःख तर कमी करू शकत नाही पण कमीत कमी आपला आनंद त्यांच्या बरोबर वाटला तर तेही काही क्षण आनंदात जगू शकतात ना म्हणून तुला इथं घेऊन आलोय फार छोटं जग करून टाकले रे लोकांनी त्यांचं बाबा माझा वाढदिवस इतक्या छानपणे सेलिब्रेट करणाऱ्या या यंग फ्रेंडशी ओळख करून द्या ना माझं नाव लक्ष्मी मावशी माझं नाव लुंबिनी मावशी मी दुर्गा मावशी सायदा चाची कमला पांचाल पण तुझी कमलाच मी कल्पना मावशी मी राधेचा काना राधाकृष्ण मी मारुती काका मी पीटर अंकल मी अब्दुल चाचा मी गवळी दूध देतो दूध तू देतो का तुझी माहीत देतो रे काय बोलतो आणि मी रंगदेव काका उर्फ रंग्या काका तुम्ही इथे हा आश्चर्य वाटलं की नाही अरे शाळेतून रिटायर झालो घरी बसून करणार काय मग इथे मॅनेजर म्हणून कामाला लागलो तुमच्या पप्पांची कृपा बाबा बरेच बर्थडे निमित्त लाडू आणले सगळ्यांना वाटा हो द्या सगळ्यांनी मजा करा हे घ्या वाटा द्या बरं मला सांग आपले कामत काका कुठे आहेत तिकडे या कामत काकांना भेटूया अरे थांबा थांबा काही करू नका अरे कुठे अरे काय कामत कसा आहेस बाबा
कोण आहेत हे? हे कामत काका कोल्हापूरचे. नशिबाने असा काय घाव घातला, सगळं जीवनच त्यांचं अस्ताव्यस्त झालं. असं काय घडलं यांच्या बरोबर? जिवंतपणी मरण यातना भोगल्यानंतर माणसाची जगाची इच्छाच संपून जाते असं काय झालं असेल त्यांचं. कोल्हापूरला एका ग्रंथालयाचे ग्रंथपाल होते आणि त्यांची पत्नी अंगणवाडी शिक्षिका होती. सगळं कसं छान चाललं होतं, नेहमी ते माझ्याकडे यायचे. भावसार साहेब. काय काय म्हणताय कामत साहेब, बोला काय झालं आमच्या पुस्तकांचं? मुख्य म्हणजे आदरणीय यशवंतराव चव्हाणांचं पुस्तक सह्याद्रीचे वारे, ते हो होतं आणलंय ना. अरे वा वा वा, हे घ्या हे तुमचं पुस्तक. बाकी काय विशेष चाललंय? चाललंय, चलती का नाम जिंदगी. आणि काय झालं तुमच्या त्या सरकारकडच्या मागणीचं? काही मागण्या मान्य झाल्यात, पण वेतन श्रेणी आणि सेवा शक्तीचं घोंगड भिजत पडलंय. बघू भविष्यात काहीतरी होईल. होईल होईल, नक्की होईल, काय चिंता करू नका तुम्ही, सगळं होईल. बरोबर, निघू, येतो साहेब. येतो. कामत भाऊ, लय टेन्शन मध्ये दिसत आहो तुम्ही. चा मायला एक आहे जिंदगी आहे. लोकांना वाटत सार्वजनिक वाचनालयातली नोकरी म्हणजे मजा आहे, पंख्या खाली बसून बिनतापाची नोकरी. लोकांना माहिती नाही आमचा पगार वाढत नाही, घर खर्च भागत नाही. सरकार म्हणत आम्ही पूर्ण वेळ कर्मचारी नसल्यामुळं वेतन श्रेणी मिळत नाही, मुला बाळांना चांगलं शिक्षण नाही. शिवाय एखाद्या वाचकानं पुस्तक गहाळ केलं तर आमच्या खिशातून वसुली होते. च्या मायला ही नोकरी करावी की सोडावी हेच कळत नाही. खरं बोलताय हो, काय माहिती या सरकारला कवा जागेल. येईल येईल, जरूर येईल. चला लई रात्र झाली, आता निघूया आपण. अरे मामाजी, आपल्या खात्यावर हिशोबावर लिहून टाका बरं. अरे काय लिहून टाका, पैसे कधी देणार? काय सात जन्माची दारू डोसून झाली, आता काय सातव्या वेतन आयोगाची वाट बघताय काय? देऊया हो, लिया. नेहमी डोक्याला शॉट देत असता, झालं कर. अरे चला हो, च्या आईला सरकार आम्हाला फसवतोय म्हणजे फसवतोय. ए प्रियंका, प्रियंका, प्रियंका कुठे गेली दिसत नाहीये. ए आहे प्रियंका, कुठे गेली? अरे बाबा, सात वाजता नटून थटून गेली आणि इचारलं तर म्हणती कामाला चालली. सात वाजता असली कसली ड्युटी? बर तू जेवलीस का? मग तू जाऊन झोप, मी बघतोस तिला. आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकतो, आज मी गप बसत नाही आणि आता मला काय सुचत नाही. थांब भवाने, थांब. कुठे गेले होतेस? दोन पैसे मिळवायचे कामच करायला गेले होते. तुमच्यासारखं ढोसायला नव्हते गेली. अग खोटारडे, लाज वाटत नाही खोटं बोलायला? तोंड सांभाळून बोला. काही चुकीचं करायला गेले नव्हते मी, पार्ट टाइम जॉब शोधायला गेले होते. पार्ट टाइम जॉब? होय तर. आणि तो भी रात्रीचा? तुमच्या तुटपुंज्या पगारात आणि माझ्या अपुऱ्या मानधनात आपल्या संसाराचा गाडा नाही चालत. कशाला खोटं बोलतेस खोटारडे? दारू डोसून काही बोलू नका. नोकरी करता ग्रंथपालाची आणि रुबाब दाखवता राज्यपालाच्या ऑफिसातल्या अधिकाऱ्याची, सहा महिन्यातून धड दमडीचा पगार नाही मिळत आणि एवढी कशाला बोलायला पाहिजे तुम्हाला? हे बघ, तुला सांगतो आमच्या बद्दल काय बोलायचं नाही. पगार कमी असल, सहा सहा महिन्यानं मिळत असल, तरी सुद्धा या देशातल्या तरुणाईला बौद्धिक बनवण्याचं काम करतो आम्ही. मोठं मोठं अधिकारी निर्माण करतो आम्ही. सार्वजनिक ग्रंथालयातल्या सेवा. होय तर, देशाचा धुना धुवत बसा आयुष्यभर. कधी न मिळणाऱ्या वेतन श्रेणीची वाट बघत आपल्या संसाराची कधी वाट लागली तुम्हाला कधी कळलं? आता आपल्या पोराची पण वाट लावायला चाललं. मला बोलतेस आणि काय ग? तुमच्या अंगणवाडीच्या बायकांना कुठे चालू झालंय सातवा वेतन आयोग? एका हाकेवर हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरतात आमच्या अंगणवाडी सेविका. तुमच्या संघटनेच्या लोकांना संघटनेच्या मीटिंगला तर जायचं माहितीये का तुम्हाला? कधी लागला वर तोंड करून बोलायला? मला भाषण देऊ नको सा, आधी तू सांग कुठे गेली होतीस शेण खायला? डान्स शिकव दे. कोणाला? डान्स बार मधील पोटाची खळगी भरण्यासाठी ना विला जस डान्स करतात ना, त्या डान्स बार बालांना डान्स शिकवते मी. डान्स बार मधल्या बार बालांना? म्हणजे तू रात्रीचे डान्स बार मध्ये जातेस तुझ्या मायला? त
तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? प्रियंका, प्रियंका, प्रियंका! पत्नीच्या खुनानंतर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आणि त्यांना पॅरालिसिसचा झटका आला. मानसिक संतुलन बिघडल्यावर कायद्यात शिक्षेची तरतूद नसल्याने त्यांना शिक्षा झाली नाही. आणि मला नक्कीच माहिती आहे की तो खून नव्हताच, तो अपघात होता. म्हणून मी त्यांना इकडे घेऊन आलो. बाबा, मला वाटत होतं जग खूप सुंदर आणि सुखी आहे, पण मला आज जवळून जाणीव झाली. तुझ्या दाराहून जाता तुझा उंबरा बोलतो, आठवणीचा र एक एक कप्पा फूल घडतो, एक एक कप्पा फूल घडतो. तुझ्या दाराहून जाता प्रियंका, प्रियंका, आधार वडाला त्याच्या सावलीला, असा कसा पुरे विसरून गेला. आधार वडाला त्याच्या सावलीला, असा कसा तुरे विसरून गेला. काळ सुखाचा का सरला, सराव काळ झाला पडला, पडला. बाबा, देव एवढी दुःख कशासाठी निर्माण करत असेल हो? सुख दुःख ही माणसाच्या जगात असतातच, अर्थात माणसंच ती निर्माण करतात. जग खूप सुंदर आहे, पण एक लक्षात ठेव बेटा, तू जर दुःखाचाच विचार करत बसलास तर तुला दुःखाचाच अनुभव येईल. आणि तू जर समोरच्याचं दुःख कमी कसं करता येईल याचा जर विचार करत बसलास तर तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील. कोणीही स्वतःच्याच खांद्यावर डोकं ठेवून स्वतःच रडू शकत नाही, आणि कोणीही स्वतःच स्वतःला आनंदाने मिठी मारू शकत नाही. आयुष्य दुसऱ्यासाठी जगायची बाब आहे. चला चला, येतो का मत? येतो. I am Shravan. Nice to meet you. Same here. Thanks for that day. Mala tujhyashi friendship karayla aavdel. Friends? Yes, friends. Shravan, ikade ye. Yes sir. Hello. Chal bye. 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 Sir. अहो, दुपारी जेवायला येत आहे ना घरी? आता कुठे ये जाजा करतेस तू? जे की मळ्यात जेवण घेऊन बरेच दिवस झाले मळ्यात असं एकांतात गुटरू नये. काहीतरीच तुमचं शोभतय का तुम्हाला? शोभायला काय झालं? ते पण या वयामध्ये? अरे 45 जवान पट्टा. हो बस जा आता, लवकर उशीर होतोय. जातो की पण युवराज उठला का? हो उठलाय, आणि प्रॅक्टिस वरूनही आलाय. हा मुलगा एक दिवस नाव काढणार बापाचं. शेवटी मुलगा कोणाचा आहे? पृथ्वीराज भाऊ सरांचा. हो माहितीये माहितीये, जा आता. ओके बाबा, मी पण येऊ. हा चल चला, चल चल, बाय. आई
आता सकाळ सकाळ कुठे चाललाय बाबा? गावात रक्तदान शिबिर आहे, तिकडेच चाललो. अरे मी पण येतो तिकडे, चला चला. रक्तदान म्हणजे जीवनदान. रक्त देणं केव्हाही चांगलं असतं. काय करतो आता, कुठे चाललास तू? घराकडे चाललो. सांभाळून जा, जरा शेतावर जाऊन येतो. ओके बाय. जा चल 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 बाय बाय. अरे पोपट्योर कुठे होय? अरे पोपट्या नदी किनारी गाव माझं, नदी किनारी गाव हा, नदी किनारी गाव माझं, नदी किनारी गाव. कधी या तीरावर, कधी त्या तीरावर, कधी या तीरावर, कधी त्या तीरावर. हे डौला नंदती या रावर, नदी किनारी गाव माझं, नदी किनारी गावर, नदी किनारी गाव माझं, नदी किनारी गाव. शेतकरी दादा माझा घेऊन या सर्जा राजा, शेतकरी दादा माझा घेऊन या सर्जा राजा. चालला या नांगराया, चालला या नांगराया, चालला या नांगराया शेतावर, शेतावर. नदी किनारी गाव माझं, नदी किनारी गाव हा, नदी किनारी गाव माझं, नदी किनारी गाव. काळ्या मातीत या माझ्या फुलत या हिरव सोन, काळ्या मातीत या माझ्या फुलत या हिरव सोन. गोंजरून देठ पान वारा गाई गुण गान, डोंगरान घातलिया गावाला कव, गावाला कव. नदी किनारी गाव माझं, नदी किनारी गाव हा, नदी किनारी गाव माझं, नदी किनारी गाव हा. माया माऊली ग माझी आली घेऊन डोईवर, माया माऊली ग माझी आली घेऊन डोईवर. खरडा भाकर, खरडा भाकर, काय सांगावी ह्या खरडा भाकरीची चव, भाकरीची चव. नदी किनारी गाव माझं, नदी किनारी गाव, नदी किनारी गाव माझं, नदी किनारी गाव. कधी या तीरावर, कधी त्या तीरावर, कधी या तीरावर, कधी त्या तीरावर. हे डौलान नंदती या रावर, हे दादा. अरे सांग ना,
अरे बाळा, तुला एवढी वाटणी दिली असताना तू अजून वाटणी मागतोस? कष्ट तर काही करत नाही आणि दोष मला देतो? आला मोठा कष्ट करणारा, तू मला शिकवतोस? काय चाललंय, काय वाटणं चाललंय तरी? हा, भावाभावचं प्रेम लयच उफळून आलेलं दिसते. सरकार, अरे या बाळाला शेत दिलं, घर दिलं, सगळं काही दिलं आणि अजून वाटणी मागतो माझ्याकडं? सरकार, ते काही नाही, वरच्या वावरातला निम्मा हिस्सा मला पाहिजे. अरे तुला अख्खं शेतच द्यायला लावतो, पण मला एक सांग, तू शेत घेऊन ते काय ऑफिसमध्ये कपाटात घालून ठेवणार आहेस? काय करणार आहे शेताचं घेऊन रे तू? सरकार, ते बघीन मी काय करेन. काय बघणार बाळा, काय बघणार आहे? एक तर तुला आयतीच्या आयतीत चांगली जमीन मिळाली, ती तू पडीक ठेवलीस, आणि जयसिंगना पडीक जमीन मिळाली ती वाटायला, त्याची ती पडीक होती का नाही? त्याने कष्ट केलं आणि हिरवगार शेत केलं, ते पण भाड्याच्या घरात राहून. तू एवढा मोठा शिकला सवरलेला, दोघांनी मिळून शेत कसलं तर काय फरक पडेल? नोकरी बघत बघत तू जर त्याला जमिनीला मदत केलीस, या मातीचं सोनं होईल का नाही? अरे मेल्यावर मातीतच जायचं की जीवनपणे ह्या मातीसाठी कशाला भांडतोयस? काय सरकार, सरकार मला माफ करा सरकार. दादा, आपण दोघं मिळून राहूया आणि दोघांनी मिळून शेती करूया. बरं बरं बरं, आता कसं वागलास? जरा मिठी मारा, मिठी मारा, चला या. नोकरी लागली म्हणजे लय शाणा झाला का? भावाला कधी विसरायचं राहिले का? या वडाने कधी भांडणं बघितले नाही आपल्या गावात? काय गुण्यागोविंदाने राहणार गाव आहे हे, अशी कधी भांडणं होत नाही भावा भावात, कळलं का तुला? होय होय. दोघांनी पण चांगली शेती करा आणि चांगलं राहा, हा की नाही रे? होय होय. चला टाळे वाजवा, टाळे वाजवा, टाळे वाजवा. बोल. कोल्ड्रिंक ना? जा पटकन 3 कोल्ड्रिंक घेऊन ये. जा. पहिला मागची उधारी नाहीतर आताचा रोक. अरे काय उधारी आणि काय रोक, आपला डॉनच्या लाल डायरी मध्ये लिहून टाक. काय नाश्ता करशील तू? काय खाणार आहे? चहा. तू? काही नाही ग, मी आताच पोहे खाल्ले. ठीक आहे मग. ओ अण्णा, 4 चहा आणि 1 बिस्किटचा पुडा आणा. हा बिस्किट, वाव. ठीक आहे, तुमची चाय. ऑर्डर कुठे? थांब थांब, उधारीवाल्याचा नंतर. काय सो स्वीट, हा काय डॉग बिस्किट आहेत. डॉगचा पट्टा तुझ्या गळ्यात घालून फिरवीन तुला. ए थांब थांब, तिचा हिरो येतोय. काय रे, मागच्या वेळी समजवलं होतं, समजलं नाही वाटत? मागच्या वेळेस तू पण वाचला होतास, पण आज नाही. बस सोचता काय ठोकतेस तो? दोन मोठे बोलताना मध्ये लहानांनी बोलायचं नाही. हळू, कॅन्टीन आहे बाहेर. चल हा, चल 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 ये, चल चल दाखवतो. चल हॅलो बाय. आता आता काय? शिकताय का भांडताय हे झिपऱ्या? हा काय श्रवण, हे रॉकी, दोनदा झालं दोनदा, आता परत तिसऱ्यांदा झालं ना तो कॉलेज मधनं रेस्ट्रिक्टेड करून टाकीन सगळ्यासनी, कळलं काय? हे निक निक, हे रॉकी तू पण चल निक. काय श्रवण, अरे हुशार पोरगा ना तू,
परीक्षा डोक्यावर आली आहे डोक्यावर. हे काय करतोस तू? सॉरी सर. सॉरी बोलून भागणार नाही, अभ्यासाला लागा. हो सर. निघा. माझ्या वंशाचं काय व्हायचं? अरे डोक्याला काय लागलं? बघा ना हो, केव्हापासून विचारतीये, काही बोलायला तयार नाही. अरे काय झालंय, काय लागलंय? मारामारी केलेस की काय कॉलेजात? हे बघ श्रवण, डोकं फुटलं तरी चालेल, पण आपण कमी पडायचं नाही. पृथ्वीराज भाऊ सरांचा मुलगा आहेस तू. दे धनधन देऊन टाकायचे. धन्य आहे, चांगलं शिकवताय लेकाला. बाबा कॉलेजमध्ये बास्केटबॉलची मॅच होती, खेळताना जखम झाली. नशीब, तोंड उघडलंस. अरे हेच विचारत होते तेव्हापासून, तेव्हा नाही बोललास तो. अग आई सॉरी. चांगलं आहे तुमचं, दोघांचं पण. हा आधी रांगाला लावायचं आणि मग सॉरी बोलायचं. तुमचं शिकलाय तो. चला जेवण करा आता. ठीक आहे, जेव जेव. बस नमस्कार, पीआर न्यूज मध्ये स्वागत आहे. जून महिना म्हटलं की संबंध महाराष्ट्राला प्रतीक्षा असते 12वीच्या निकालाची. अर्थातच ही प्रतीक्षा संपलेली आहे. 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सोलापूरच्या श्रवणकुमार पृथ्वीराज भावसार VVP कॉलेज ऑफ टेक्सटाईल इंजिनिअरिंग सोलापूर या कॉलेज मधून पहिला आला आहे. यांनी 97.99% गुण मिळवले आहे. महाराष्ट्र पहिला नंबर काढला पाहिजे लेखाना. शाबास रे शाबास माझ्या वागा. तुला म्हटलं होतं ना माझं नाव एक दिवस मोठं करणार म्हणून. मागे बघत काय बसली? तोंड गोड कर माझ्या. हो हो, मी कालच करून ठेवलेला आहे. शेवटी पोरगा कोणाचा आहे? माझा. चला चला मी घेऊन येते गोड. हॅलो. हा बोल नाही ना. कॉंग्रॅच्युलेशन श्रवण साहेब, आज भेटशील ना मग? हो. लव्ह यू सो मच. लव्ह यू टू बेबी. बाय. कोणाचा फोन होता बाबा? तुम्ही मित्राचा फोन. मित्राचा का मैत्रिणीचा? कर सांग बाबा. नो प्रॉब्लेम, जा एन्जॉय कर. लव यू बाबा. बाय. तुझ्या दिवानगीला मी भुलणार नाही. तू साजणी प्रिये तू.
तुला कुठे काढ्या न भातुनी कदाचित दिसते मला कधी विरुणच जाई प्रिये तू साजनी प्रिये तू हो 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 तुझ्या दीपान गीला मैं भुलणार नायना। येस पापा। थाम, मला बोलायचं आहे। आता बाहेर तुला सोडायला आलेला मुलगा कोण होता? श्रवण भाऊसार। कुठे राहतो? सोलापुरात। पप्पा तो आमच्या कॉलेज मधला सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे। ते कळलंच मला। मग त्याला भेटायला आवडेल मला, अर्थात तुझी भेटवायची इच्छा असेल तर। काय, थँक यू पप्पा, आय लव्ह यू सो मच। मुलगी मोठी झाली माझी। चल श्रवण बद्दल सांग मला। अरे वा, हे तर समाजसेवक पृथ्वीराज भावसारांचं घर, म्हणजे श्रवण त्यांचा मुलगा। माझ्या मुलीची निवड अगदी योग्य आहे। हॅलो। हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन भाई, तुमचं छाग आहे यार। थँक्स अजय, बरं झालं तू फोन केलास। अरे मी तुलाच फोन करणार। अरे पागल हो गया क्या तू? जॉबची काय गरज आहे? अरे मोठ्या मोठ्या आयटी कंपन्या तुला घेण्यासाठी रेड कार्पेट टाकतील। तू टेंशन घेऊ नको। अरे अजय मला माहितीये, तरीही इथून पुढचं शिक्षण मला स्वतःच्या हिमतीवर करायचं आहे। अजय तुझे पप्पा ज्या कंपनीत आहे त्या कंपनीचा ईमेल पाठव, मला माझा रेझ्युमे पाठवायचा आहे तिथे। शुअर, लगेच पाठवतो। आय एम प्राउड ऑफ यू। थँक्स। ओके बाय, टेक केअर। बाय। श्रवण नाश्ता तयार आहे, लवकर ये। हॅलो आई। हॅलो। हॅलो, श्रवण कुमार भावसार बोलतोय। यस मिस्टर श्रवण, गुडविल शॉर्ट्स मध्ये तुम्ही रेझ्युमे दिला होता। हो। तर 10 वाजता तुमचा इंटरव्ह्यू आहे। हो मॅम, प्लीज वेळेवर या। पोहोचतोय, अगदी वेळेत पोहोचतोय। ओके थँक यू। हो मॅम। अरे कुठे चाललायस? आल्यानंतर सांगतो सगळं, महत्त्वाचं काम आहे। अरे नाश्ता तरी करून जा ना, उशीर होतोय, आल्यानंतर करेन ना। बाय। अरे पण ऐक ना, ए बघा, नाश्ता न करताच गेला। अरे काय ते महत्त्वाचं काम असेल, करेल तो मॅनेज। नाश्ता तरी करून जायचा। करील बोललं तर, लहान बाळ कुकुल बाळ आहे का ते? आता उगाच किरकिर करायचं, तू खा पहिले स्वतःची। स्वतः खाते। चहान लवकर, ओरडू नका। चहान लवकर, चहान लवकर। आता बस असं चालेल? हा खाते। हॅलो। हा बोल ना। अरे महाराष्ट्राचा टॉपर, वन अँड ओनली वन, श्रवण कुमार भावसार, तुम्ही इतक्या हळू आवाजात का बोलताय? अगं मी गुडविल शर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये जॉब साठी आलोय। 5 मिनिटात माझा इंटरव्ह्यू सुरू होणार आहे, सो प्लीज फोन ठेवतो मी। ए वेट 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 वेट, बेस्ट ऑफ लक। थँक यू। बाय बाय। मला इंटरव्ह्यू साठी बोलवलं होतं। तुम्ही जाऊन त्या मॅडमला भेटा। ओके ओके। मॅडम मी श्रवण कुमार भावसार,
इंटरव्ह्यू साठी बोलवलं होतं. बसा ना सर. थँक्यू. येस सर. श्रवण कुमार भावसार आलेत. पाठवा. ओके सर. ओके सर, तुम्हाला आज बोलवलंय. मे आय कम इन सर? या या कम इन. हॅव अ सीट. थँक्यू सर. श्रवण कुमार राईट? तुझाच सीव्ही बघतोय. श्रवण कुमार, तू सोलापूर पॉलिटेक्निक मधून टेक्सटाईल इंजिनिअरिंग केलेस राईट? येस सर. मला एक सांग, तू म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये एवढ्या सगळ्या फील्ड आहेत, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, कॉम्प्युटर आहे, तू टेक्सटाईल इंजिनिअरिंग का निवडलंस? सर, मी भावसार आहे. प्राऊड टू बी भावसार. सर, आमचा पारंपरिक व्यवसाय हा कपडे बनवण्याचा आहे, म्हणून मला नक्कीच विश्वास आहे की मी ह्यात नक्की यश मिळवेन. ओके गुड. जस्ट अ मोमेंट, एक्सक्यूज मी. श्योर. पप्पा, तुमच्या समोर ना श्रवण कुमार भावसार बसला आहे. हा हो आहे ना. जॉब त्यालाच भेटला पाहिजे. बर. थँक्यू पप्पा. लव यू, लव यू सो मच. सो मिस्टर श्रवण कुमार, कॉन्ग्रॅच्युलेशन्स, यू आर अपॉइंटेड ऍज अ प्रोडक्शन इनचार्ज. थँक यू सर. कॉन्ग्रॅच्युलेशन. बस ना बस. तुला माहितीये का, मी सुद्धा अर्धा भावसार आहे. सर, मी समजलो नाही. माझे सासरे सुरेश शांबुरे हे भावसार होते. आणि हा जो सगळा आमचा पसारा बघतोयस, हा त्यांनीच उभा केलाय. मी फक्त तो सांभाळतोय. सो कॉन्ग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन अँड ऑल द बेस्ट. थँक यू. गुड लक. थँक यू सो मच. बाय सर. आई बाबा. अरे अरे, हे क्या पेढे? पेढे कशासाठी? पेढे मला गुडविल शर्ट कंपनी मध्ये जॉब लागलाय. अभिनंदन अभिनंदन. कधीपासून जॉईन होत आहे? उद्यापासूनच. अरे वा, आबा असते तर त्यांना किती आनंद झाला असता. बरं पाया पडा. काय करतो? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू तुझ्या खऱ्या आयुष्याला सुरुवात करतोयस. माणूस मोठा होतो, पैसा कमवतो, कशासाठी? स्वतःसाठी. पण तू असं काहीतरी काम कर जे स्वतःसाठी नसून साऱ्या जगासाठी असेल. हो बाबा, कितीही मोठा झालो ना तरी मी जमिनीला नाही विसरणार. बाबा, आज खूप आनंदाचा दिवस आहे. हा क्षण आपण वृद्धाश्रमातल्या लोकांसोबत वाटायचा का? अगदी माझ्या मनातलं बोललास. मला पण त्या राधाकृष्ण काकांना चष्मा द्यायचा होता, दुरुस्त केलाय. तो जरा चष्मा घेऊन आणि हे पण ठेवू. अहो काळजी करू नका. अरे करम आहे. आधार वोट मध्ये आपलं स्वागत आहे. आधार वोट मध्ये श्रवण पास झाला. त्याला नोकरी लागली आता. अरे अभिनंदन अभिनंदन श्रवण अभिनंदन. मग लाडू आणले सगळ्यांना वाट. आपले राधाकृष्ण काका कुठे? ते काय तिथे बसले. बर, त्यांना पण एक लाडू देतो. तू हे सगळ्यांना वाट वाटतो वाट. चला चला. अभिनंदन श्रवण. बरं का? वा 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 वा. घ्या 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 लाडू घ्या. धन्यवाद. घ्या श्रवण पास झाला. हे घ्या श्रवण पास झाला. घ्या घ्या. करा एक मिनिट. हा घ्या घ्या. तू घ्या. काका नमस्कार. नमस्कार. हातकऱ्याकडे लाडू घ्या. लाडू थांबा, तुम्हाला आता लाडू दाखवतो. हे बघा काय आणलंय तुमच्यासाठी. बघितलं का? अरे वा, माझा चष्मा. धन्यवाद. श्रवण पास झाला. अरे वा, आणि त्याला नोकरी पण मिळाली. अरे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अरे हे बाळा, असंच मोठा होतो. हो, तुमचा आशीर्वाद असल्यानंतर मोठा होणार. बर बर, चांगला चष्मा दिसतोय ना आता व्यवस्थित. एकदम केस दे त्यांना. झपून ठेवा. हो जाऊ का आता? काळजी घ्या. चला नमस्कार. चष्मा कुठे ठेवला? चष्मा कुठे? बाई 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 बाई, काय या पाथऱ्याने सोंग लावून ठेवलंय? काय करायचं ते कळतच नाही. माझा चष्मा कुठे पडलं बघ ना. तुला तर माहिती आहे चष्म्याशिवाय मला काहीच दिसत नाही. अहो मामांजी, काय कशाला धडपडायचं? हा काय झालं असतं म्हणजे? हात मारायची नाही का मला? हायस का लेक बघ तुमची दवाखान्याची बिलं भरायला. कशाला रागवतेस? माझा चष्मा तेवढा शोधून दे ना. दे. हे घ्या.
अहो आवरले की नाही तुमचं, उशीर होतोय, कसं दिसणार मला जरा। हे बघा हे पेपर आहे, मला आजच्याच या पेपरवर साइन पाहिजे म्हणजे पाहिजे। सांगा बाबा या पेपरवर सह्या करता का? अरे पण अहो कसं मग मांजी साइन करतील, आता तर त्याचा चष्मा तुटलाय, मग सकाळीच का नाही घेतली मग तुम्ही साइन त्यांची? मला काही स्वप्न पडले होते की आज त्यांचा चष्मा फुटणार आहे, आणि हो आज त्यांचं पेपर नाही जमा केले ना तर मेडिक्लेम पास नाही होणार, शेवटचा दिवस आहे आजचा। अरे टीचर कशाला रागवतोस तू, माझ्या हातून चष्मा तुटला रे, आण आण सही करून देतो दे कुठे करू। ओके बाबा अहो मामांजींना घेऊन जा आणि चष्मा बनवून आणा आजच्याच। हो मला वेळ नाही, तू ने बाबांना, येतो बाबा मी। बर ठीक आहे। पेट्रोल संपलंय वाटतं, कुठे चाललो आपण? एकच मिनिट थांबा मी येते। हा सांभाळू ना, काही काळजी करू नका, मी पेट्रोल घेऊन येते। कधी एकदाची भेटेना असं झालं होतं आणि तू तिकडे एन्जॉय करत होता। नाही ग कंपनी मध्ये खूप काम असतं, खूप बिझी असतो मी। हो का, मग कसं चाललंय कामकाज कंपनी मध्ये? खूपच छान। तुझ्या बॉसचा स्वभाव कसा आहे, चांगला आहे ना कि सतत चिडचिड करतो? नाही ग माझे बॉस आहेत ना खूप चांगले आहेत, अक्षरशः देव माणूस आहे, माझ्यावर खूप विश्वास ठेवतात, खूप कौतुक करतात। ओके छान, पण तू कामाला लागलास मला काही गिफ्ट नाही दिलं। गिफ्ट? थँक्यू, आठवणीत राही ना माझ्या तुझी ही अनमोल गिफ्ट। ओ मिस्टर स्कॉलर कुमार, आता रोमॅन्टिक मूड मधून ना बाहेर या, एवढ्यावरच भागवणार की सेलिब्रेशन करणार? चल ना मग जाऊया आपण, मूवी मस्ती सगळं करूया। ए कोण आहे बे? इधर खाली 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 खाली, एवढा खाली आहे आणखी किती खाली जाणार काय बे? काय तुझे बोलत ना रंबा से दूर रहने का? ये रंबा आपण की गर्लफ्रेंड आहे समजा। चल नाही तर देईन एक काना खाली, चल इथे नको बडबड करू, महंगा पडेगा बहुत। सस्ते महंगे की मुझे मत बोल, रंबा आपण की गर्लफ्रेंड आहे समझा। क्या समझाया था ना तेरे को, नहीं समझ में आया? लगता है तुझे अपुन के स्टाइल में समझाना पड़ेगा। हाँ सांगून देव तो फुक्कट माझा हातून वर जाशील, काय समझो तो समझून गे। ये बघ ज्यादा बड़बड़ किया ना तो ये थैली में डालूंगा तेरे को, ऐसा पटकूंगा इधर। देख लूंगा, अबे देख लेना तो आ गया, इधर आ, अबे इधर आ, इधर आ, किधर भाग रहे? नहीं नहीं देख लूंगा तेरे को, देख लूंगा ये नहीं देखते चाय।
हा जरा श्रवणला पाठव. मे आय कम इन सर? येस श्रवण. श्रवण, आपल्या फ्रान्सच्या प्रोजेक्टच्या डीलमध्ये एक मेजर चेंज आहे. ही डील आता 50 करोडच्या ऐवजी 100 करोडची होती. 5 वर्षाचं प्रोजेक्ट आहे. हे तर खुश खबर आहे सर. ऑफकोर्स इट्स अ गुड न्यूज, पण मी वरीड आहे कारण हे कसं होणार सगळं. वाय नॉट सर, इट्स अ चॅलेंज फॉर अस, हे शक्य आहे. आय अप्रिशिएट दॅट. मी मिल ओनरशी डायरेक्ट डील पक्की करून घेतो, मग आपण रॉ मटेरियल्स बल्क क्वांटिटी मध्ये एक्सपोर्ट करू शकतो. गुड आयडिया. आपले फ्रान्सचे लेबर तसे एक्सपर्ट आहेत, पुढचं सगळं काम फ्रान्सला होईल. ओके, मी एक काम करतो, मी तुला ही सगळी प्रोजेक्ट फाईल फॉरवर्ड करतो, एकदा बघून घे. ओके सर, जस्ट गिव मी 2 आवर्स. शुअर. ओके सर. मे आय कम इन सर? येस कम इन, प्लीज बी सीटेड. थँक यू सर. सर, मी तुम्हाला फुल अपडेटेड प्रोजेक्ट फाईल ईमेल केलेली आहे, सो नाव वी आर रेडी. फॅन्टॅस्टिक, ब्रिलियंट वर्क. श्रवण, तू ना चल ये. गाइज, आज आपल्या कंपनीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आहे. एक ध्येय होतं, एक स्वप्न पाहिलं होतं मी, की मार्केटशी स्पर्धा करायची, ती स्पर्धा जिंकायची, आकाशा एवढं उत्तुंग यश मिळवायचं. पण आकाशा एवढं उत्तुंग यश मिळवायचं असेल तर प्रयत्नांना कृतीची जोड हवी आणि जवळच्या लोकांची सक्षम साथ हवी. मला ही साथ नेहमी तुमच्याकडून मिळाली आणि विशेषतः या श्रवणकडून मिळाली. तर आजच्या या दिवशी या फ्रान्सच्या प्रोजेक्टचं ऑफिशियल उद्घाटन झालं, ओपनिंग झालं असं मी डिक्लेअर करतोय. आणि या प्रोजेक्टचा इन्चार्ज म्हणून या श्रवणची निवड करतोय. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तुझ्यासारखाच सुंदर. चला काहीतरी. आई बाबा. काय रे बाबा, आज कंपनीने मला प्रमोशन दिलंय व फ्रान्सच्या प्रोजेक्टची जबाबदारी 5 वर्षासाठी माझ्यावर सोपवली आहे. म्हणजे आता तुला 5 वर्षासाठी परदेशात जावं लागणार आहे. हो बाबा. तुम्ही दोघं काय बोलताय मला कळेल का जरा? श्रवणला प्रमोशन मिळाले, 5 वर्षासाठी त्याला फ्रान्सला जावं लागणार आहे. कळलं? काय म्हणजे परदेशात? हो आई. 5 वर्षासाठी? हो. अरे पण तुझ्याशिवाय आम्ही कसं जगणार रे? रचना, लेकरू गरुडावाणी भरारी मारायला शिकलं की नजराट जाणारच. जा माझ्या लेकरा, खूप मोठा हो, आनंदात राहा. हे पण परत येणार ना बाबा? बाळा, परदेशात जाऊन तू आम्हाला विसरणार तर नाहीस ना रे आई? कधी येणार बाबा? थंडी सुटली, शौचालय कुठे, काय क्या करणार? 7 सोलापूरकरांचे हेल्मेट खरेदीसाठीचे पथक, टार्गेट दुचाकीवरून पडल्याने तरुण जखमी, लॉ अँड ऑर्डर चालू. सकाळी सकाळी मला भास व्हायला लागला की काय, शरीरातली साखर कमी झाली बहुतेक. अगं मला चहा आण ग एक पटकन. अगं आई. श्रवण, मला पण एक स्पेशल चहा आण. म्हणजे तू खरंच आलायस? हो बाबा. अरे वा वा वा, बाबा आशीर्वाद द्या. कधी आलास? तुम्हाला भास होत होता ना तेव्हाच. अरे पण असं लांबून आल्यावर अचानक घरात नाही यायचं. आला बाला बाहेर काढायची, बाहेरची पिढा बाहेरच ठेवायची, मग आत यायचं. अगं आई.
तुझा इतका आनंदी चेहरा बघितल्यावर कुठली पिढा घरात येणार? बरोबर ना बाबा? आई मला खूप भूक लागली आहे. 3 वर्षाचे इडल्या डोसे जे असतील ते वाढ मला. 3 वर्षाचे धपाटे सुद्धा केले. भूक लागली पण नाही. तुझ्याशी ना खूप गप्पा मारायचे. वा छान. आणि मला चहा नको बर का? माझी साखर बिकर काही वाढलेली नाही आहे. वेलकम बॅक माय बॉय. कॉंग्रॅच्युलेशन अँड प्राऊड ऑफ यू. 5 वर्ष चालणारा प्रोजेक्ट तू फक्त 3 वर्षात पूर्ण केलंस. इट्स अ ग्रेट सक्सेस. तुला माहिती आहे आपल्या कंपनीचा टर्नओव्हर आता डबल झालाय. जेव्हा तू जॉईन केलंस तेव्हा आपल्या कंपनीची अवस्था खूप वाईट होती. मंदी होती आपल्याला. फायनान्सर्स, इन्व्हेस्टर्स फंड्स द्यायला डिले करत होते आणि अशामध्ये फ्रान्सच्या प्रोजेक्टचं डील करण्यापासून ते डील कम्प्लीट करण्यापर्यंत तेही बिफोर टाईम सगळी जबाबदारी तू उचललीस आणि ती यशस्वीपणे पार पाडलीस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. मला अजूनही तो दिवस आठवतोय ज्या दिवशी तू पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये आला होतास. तुला बघितलं आणि मी पहिल्यांदाच ओळखलं. हा मुलगा म्हणजे हिरा आहे हिरा. त्याला फक्त पैलू पाडायची गरज आहे. तुझ्यासारख्या अनमोल हिऱ्याची आणि माझी भेट घालून द्यायला एक व्यक्ती कारणीभूत आहे. कोण? नाही ना. माय लवली डॉटर नैना. चेहरा बघ त्याचा. आणि नैना तुझा हिरो. यस. आणि आमचा एफिशियंट एम्प्लॉय. बरे, या शुभ प्रसंगी मला आणखी एक अनाउन्समेंट करायची. लवकरच मी तुमच्या दोघांची एंगेजमेंट करतोय. वाव, थँक यू. प्राऊड ऑफ यू माय बॉय. हे जीजस, गणपती बाप्पा, अल्लाह, तुम्ही सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करता. कुणी घर मागितलं त्याला बंगला देता, कुणी सायकल मागितली त्याला मर्सिडीज देता, आणि माझ्या नशिबात दिलेत तुम्ही हे म्हातारे कोतारे. एक असा एक नाही हे व्यवस्थित. तो बोलो जब तक है रंगा हम करेंगे दंगा. तुम्हाला असं आनंदी बघितलं ना की राखी सावंतला भेटून आल्यासारखं वाटत. अरे रंग्या, मेल्या तुझी निम्मी लाकडं मशनात गेली तरी अजून बायकांचा नात काय सुटला नाही तुझा. तुम्ही माझ्या जाण्याचीच वाट बघत बसा. पण ठीक आहे, तुम्ही सगळे आनंदी आहात ना, त्यातच मला आनंद आहे. हो, तुझा आनंद कशात आहे माहिती आहे मला? त्या फडवायला बाईत ना. तुला ती आवाज देते बघ, तुझी ती फळवाली. अब लेना पड़ेगा पंगा. हाँ. क्योंकि महंगा हो गया है अंबा. आ रहा हूँ मैं रंभा. अरे जोंदा अंबा. फड़ गया फड़. रंभा अली के रंभे. रंभे रंभे थाम की कुठे चालली? थांबली की? हाँ. बोल की. हाँ. बोल काय पाहिजे? केळी कशी दिली? 50 रुपये किलो. किलो? बाकी समजे डझनावर विकतात, तू किलोवर विकते? माझ्याकडे असंच असते, घ्यायचं तर घेणार तर बाजारात जा. चाल, जाणार कुठं तुझ्याशिवाय रंभे. बर ते जाऊ दे, मला एक सांग, हे आंबे कसे दिले? आंबे? हा हे बघा आंबे. डोळा फुटला का काय रे तुझं? काय झालं? ते आंबे आहे ते. मग आम्ही त्याला मोसंबी म्हणतो ना. वय काय रंभे, तुझ्याकडे बघत राहिलो की मला मोसंबी पण आंब्यासारखीच दिसायला लागते. बर कितीला दिले सांग ना? 200 रुपये डझन. 200 रुपये डझन? सगळी मोसंबी कितीला दिली? काय तुझ्यासाठी म्हणून 500 रुपये. चालेल मला म्हणून कवा दे. काय काय आज काय विशेष नाही म्हणजे एवढी समधी मोसंबी पाहिजे? आज पार्टी है स्पेशल. असं रंभे तू पण ये ना, तू आलीस तर मला लय बरं वाटेल. असं बर, मग मी नक्की येईल. नक्की येशील? नक्की येईल. हा हा, हे घे धर, हे घे तुझे 500 रुपये. थँक्यू. झालं ना? चल निघ ना.
काय रंबा, तुझ्याकडे बघत बसलो की वेळेचं भानच राहत नाही. काय करावं सुचतच नाही रंबे. रंबा येणार संध्याकाळी. हो ताई, हे घ्या, संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी ज्यूस करायचा. बर बर. अरे रंग्या, तो दूधवाला केव्हाची तुझी वाट बघतोय, जरा जाऊन बघ ना. बघतो बघतो, तुम्ही आतमध्ये जा, तोपर्यंत बाकीची कामं बघतो. ओ दूधवाले, या इकडं. काय झालं? काय? राम राम साहेब. राम राम. राम राम. राम राम. काय आलाय? तुम्ही का आमचं दूधच घेणं बंद केलं साहेब? दूध घेणं बंद केलं म्हणजे तुम्ही दुधात पाणी किती घालता? आम्ही दूध मागवतो तुमच्याकडनं, तुम्ही नुसतं पाणी आणता, थोडस दूध घालता. आणि आज काय वकील घेऊन आलाय काय? नाही साहेब, माझी बायको आहे ती. होय, बायको आहे काय? अरे वा, तीन नंबर. तीन नंबर काय बोलताय धनी? धाकटी राणी बोलला की? हो हो, माझी धाकटी राणी. अरे वा, मी दुधात कधीच पाणी मिसळत नाही साहेब. होय साहेब, आमचे धनी खरे बोलताय. त्याच काय आहे ना साहेब, आजकाल आमची म्हस चारा कमी आणि पाणी जास्त पिते, त्यात यांचा काय दोष? हा काय, तिच्या आईला कारण शोधून काढलंय. बरं ठीक आहे, बायकोला आणलंयस म्हणून एक डाव माफ करतो तुला. संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी 10 लिटर दूध घेऊन ये. जा हो साहेब, जा लवकर, जा 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 लवकर. काय आणलाय? कपडे आणलेत. हाय 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 हाय, कपडे घेऊन आलाय? अरे बाबा, ठेवून दे तिकडे, दे तिला. देवा, का असा माझ्यावर अन्याय करतोस? अहो आमच्या दूधवाल्याला सुद्धा 3-3 बायका आणि आम्हाला 1 पण नाही. अहो मी आहे की? तू आहे? अंगाशी आला असता तर कपडे धुतात तसा धुवीन तुला. चाल पाहिग. कसला आयटम बनवलाय देव जाणे. अरे चला चला, केक कापा, वेळ काला होताय. हो हो, कापा कापा, वेळ काला होताय. सर्वांना मी आज एक सरप्राईज देणार आहे. काय 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 सरप्राईज, सांग ना बाळा. The most awaited surprise, Mr. Shakti Kapoor. Shakti Kapoor, Shakti Kapoor. Aao, Lalita. Nandu, sabka bandhu. Shanti, Shanti, Shanti. Sir, main hu Shanti. Boliye. आपकी क्या सेवा करूं? अगर आप मंच पे आ जाएगी ना शांति जी, तो क्रांति हो जाएगी, क्रांति. सर सर, हमें आपके डायलॉग सुनने ओके ओके ओके. मेरा नाम है क्राइम मास्टर गोगो. आंखें निकाल कर गोटियां खेलता हूँ. ठकाक ठकाक ठकाक. सर 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 सर, अजून एक अजून एक अजून एक. आओ ललिता, मैं बहुत हर्रामी और सुअर किस्म का आदमी नहीं हूँ. शक्ति सर, एक प्रश्न विचारूं? पूछो. ये शक्ति शक्ति क्या है? ये शक्ति शक्ति. सुबह स्नान करके ध्यान साधे, प्रेम करे सभी सब इंसानों से. वाह वाह वाह, उसे भक्ति भरपूर कहते हैं. और जो ना छेड़े लड़कियों को और गुंडों को मारे, उसे शक्ति कपूर कहते हैं. आज मैं बहुत गर्व महसूस कर रहा हूं कि मैं आज उस पवित्र आश्रम के मंच पर खड़ा हूं जहां पर बूढ़े माँ बाप, जिनके बच्चे अपने माता पिता जो बुजुर्ग हैं, उनको धक्के मारकर बाहर निकाल देते हैं, लेकिन इस आश्रम में उन्हीं बुजुर्ग माता पिता की सेवा की जाती है. यह आधार वर्ड सिर्फ आश्रम ही नहीं, यह भगवान का घर है. मैं आप लोगों को एक छोटा सा किस्सा सुनाता हूँ. एक नौजवान बेटा अपने बुढ़े बाप को, जो देख नहीं सकता था, सुन नहीं सकता था, उसको यह बोला कि मैं आपको हरिद्वार लेके जा रहा हूँ. पिता बहुत खुश था कि उसको भगवान के दर्शन के लिए लेके जाया जा रहा है. वह उसको हरिद्वार लेके गया, स्टेशन पे उतारा, उसको एक कोने में बिठाया और उसी ट्रेन से वो बेटा वापस चला गया, हमेशा के लिए चला गया. और वो बुजुर्ग बुढ़ा सारी जिंदगी वहां पर भीख मांगता रहा, भीख मांग मांग के अपना पेट अपना खाना खाता रहा. ऐसे भी बेटे होते हैं, ऐसे माता पिता की सेवा करने के लिए ऐसे आश्रम है. भगवत गीता कहती है, नियत तेरी साफ हो, किस्मत तेरी दासी है, कर्म तेरे अच्छे हो, तो घर में ही मथुरा काशी है. माता पिता की जगह कोई नहीं ले सकता,
एक और छोटा सा किस्सा सुनाता हूँ। एक पिता अपने बेटे के पास गया, उसके कंधे पे हाथ रखा और बोला कि बेटा तू मुझसे ताकतवर है कि मैं तुझसे ताकतवर हूं। तो बेटा बोलता है कि पिताजी मैं आपसे ताकतवर हूं। पिता को आश्चर्य हुआ। दो कदम आगे जाने के बाद पिताजी ने उससे वापस पूछा कि बेटा तू ताकतवर है कि मैं ताकतवर हूं। बेटे ने मुड़ के बोला कि पिताजी आप ताकतवर है मैं नहीं हूं। बोला अभी तो तूने बोला था कि तू ताकतवर है। बोले पिताजी तब तुम्हारा हाथ मेरे कंधे पे था और अब तुम्हारा हाथ मेरे कंधे पे नहीं है। मैं उतना ताकतवर नहीं हूँ, आप ज्यादा ताकतवर हैं। इसीलिए मैं कहता हूँ कि जब तक माँ बाप का साया है तो औलाद का कोई कुछ नहीं बिगाड़ सकता। मैं शुक्रिया अदा करता हूँ सबका कि आपने मुझे यहाँ पे बुलाया। थैंक यू सर। मराठीत बोला, मराठी मध्ये। मराठी माझा जीव आहे, महाराष्ट्र माझी शान आहे। तुम्हाला हे माहित नाही, हा जो दिल्लीचा माणूस आहे त्याची बायको शिवांगी कोल्हापुरी कपूर मराठी आहे। माझी मेहुणी पद्मिनी कोल्हापुरी मराठी आहे। माझे मुलगी श्रद्धा कपूर मराठी आहे। माझा मुलगा सिद्धांत कपूर मराठी आहे। माझे नातेवाईक लता मंगेशकर आशा भोसले मराठी आहेत। तर मी कोण? मराठी। सगळे मिळून बोला जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। सो लेडीज एंड जेंटलमैन लेट्स कट द बर्थडे केक। या। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरजू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू पीटर, हैप्पी बर्थडे टू हे। हियर वी गो। सॉरी दिल दे मला तू दिल घे तुला, दिल दे मला तू दिल घे तुला, तुझा माझा प्रेमाला चांदोबा साक्षीला चांदोबा, हे चांदोबा बागेत खेळू झुला, चांदण्या राती हात दे तू मला, प्रेमाच्या बागेत खेळू झुला, चांदण्या राती हात दे तू मला, दिल दे मला तू दिल घे तुला, दिल दे मला तू दिल घे तुला, तुझ्या माझ्या प्रेमाला चांदोबा साक्षीला चांदोबा, संग संग गाऊ दे रात राणीला, चांदण्या संग नाचू दे चांदोबाला, संग संग गाऊ दे रात राणीला, चांदण्या संग नाचू दे चांदोबाला, दिल दे मला तू दिल घे तुला, दिल दे मला तू दिल घे तुला, तुझ्या माझ्या प्रेमाला चांदोबा साक्षीला चांदोबा, चांदोबा। तिळ मला करतो खुणा, प्रेम गीत गा म्हणतो पुन्हा पुन्हा, हे गालावरचा तिळ मला करतो खुणा,
प्रेम गीत गा म्हणतो पुन्हा पुन्हा दिल दे मला तू दिल घे तुला दिल दे मला तू दिल घे तुला तुझ्या माझ्या प्रेमाला चांदोबा साक्षीला चांदोबा चांदोबा प्रीत बहरून आली पडली या खळी कळीच्या गाली हो तुझी माझी प्रीत बहरून आली पडली या खळी कळीच्या गाली दिल दे मला तू दिल घे तुला दिल दे मला तू दिल घे तुला तुझ्या माझ्या प्रेमाला चांदोबा साक्षीला चांदोबा दिल दे मला तू दिल घे तुला तुझ्या माझ्या प्रेमाला चांदोबा साक्षीला चांदोबा हे ए चांदोबा बोल आई कसा आहेस तू बाळा मी ठीक आहे पार्टी संपली का हो आई आताच संपली शक्ती कपूर साहेबांनी सर्वांचं खूप मनोरंजन केलं बर 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 तुम्ही दोघे आला असतात ना तर मला खूप बरं वाटलं असतं हो आई तुमच्या दोघांची मला खूप आठवण येते आमची आठवण ते पण नैना असताना खरंच गं आई बरं एक काम कर तू उद्याच घरी ये आणि येताना नैना आणि तिच्या पप्पांना पण घेऊन ये आई पण हे बघ मला काही ऐकायचं नाहीये उद्याच्या उद्या दोघांना घेऊन तू घरी यायचंय बाय आई पण ना नेहमी तिचंच खरं करते पण भावसार साहेब एवढ्या गडबडीनं आम्हाला बोलवून घेतलं काही विशेष अहो पंडितजींकडून श्रवण आणि नैनाच्या लग्नाची तारीख पक्की झाली मग उडून टाकू 12-17 तारखेलाच एक प्रॉब्लेम आहे काय काय अडचण हा म्हणजे 17 तारीख खूप लांब होते हो पप्पा तुम्हाला मी एवढी नकोशी झाली का हो अरे बाळा तू नकोशी कशी होशील पण समज जर श्रवणरावांना दुसरी कोणी आवडायला लागली तर काय घ्या अशी कशी आवडेल आम्ही आहोत की आई तुम्ही खूप गोड आहात हा त्या गोड आहेत आम्ही कडू नाही बाबा तुम्ही पण गोड आहात म्हणूनच मी दोघांनी विचार केलाय की लग्नानंतर तुम्ही दोघांनी आमच्या सोबत शहरात यावं हे तुम्ही आमच्यावरच्या खूप प्रेमामुळे बोलताय ना पण खरं सांगू का आम्ही खेड्यात जन्मलो वाढलो इथल्या मोकळ्या हवेतनं जर शहरातल्या बंगल्यात आलं तरी ते इतकं आम्हाला मानवणार नाही पण घेऊ आपण एकमेकांची काळजी घेऊच ना बरोबर आहे तुझे बाबा बरोबर बोलतायत आम्हाला आठवण आली तर आम्ही तिकडे येऊ नाहीतर तू मला इकडे बोलू हो की नाही गेलाय ना तर चल मग आता हे पक्का खूपच सुंदर दिसतेस नैना आज तू माझी नजर न लागो आज तुला आपल्याची नजर कधी लागत नसते कारण ते पहिलेच काळजात बसलेले असतात सहारा ढूंढ रहे थे सितारों की पनाहों में आपको देखा और चांद को भी भूल गए
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे, ऑफिसला नाही जायचं? मूड नाही आज. तुमच्या हनीमूनसाठी प्लेनची तिकीट्स. वाव, पुढचं सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. जे काय घडलं ते खूप वाईट झालं रे बाळा. काका, मी पण तुमच्यासारखी आश्रमात येऊन वृद्धांची सेवा करू इच्छितो. काय? हो काका. ये 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 बाळा ये. वृद्धाश्रमातील सेवेने अलौकिक समाधान लाभतं. होय, खरंय तुझं बाळा. त्या श्रावण बाळानं आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि या श्रावण बाळाचा आश्रमातल्या कुणाशीच काही संबंध नाही, तरीही तू येतोय इथे सगळ्यांची सेवा करायला. हॅलो परमेश्वरा. हॅलो. कमाल आहेस तू, कमाल आहेस. ऐकू येत आहे ना? अरे येत आहे, ऐकू येत आहे रे बाबा. काका, कोणाशी बोलताय? त्या परमेश्वराशी लाईन जुळवण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं त्याच्या कानावर जात आहे की नाही विचारतोय त्याला. बोल, कधी येतोस? उद्याच. मी तुझी वाट बघतो, उद्या ये नक्की. अरे माझ्यावरचा भार तरी हलका होईल. ये बाळा ये. नाही नाही, तुम्ही सांगता ना. ये श्रवण, ये. हो रहीम चाचा, कमलाजी, या या सगळ्या जण बाहेर या या या. आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काय? श्रवण आता आश्रमात येऊन माझ्या बरोबरच सगळ्यांची सेवा करणार आहे आणि माझा भार थोडा हलका करणार आहे. पण कधीपासून? अरे कधीपासून काय विचारताय, आत्तापासून. अरे वा, छान झालं. नाही, हे जे पैसे आहेत ना ते. श्रवण कुमार तुम्हीच का? हो. नमस्कार, बसा. थँक यू. माझं नाव विजय कुमार देसाई आहे. मी आपल्या वृद्धाश्रमाला 10 लाख रुपये दान करू इच्छितो. सॉरी. तुम्ही हे दान स्वीकारलं असतं तर मला थोडं बरं वाटलं असतं. सॉरी, येऊ शकता? बघा ना. नो. बघा जरा प्लीज. श्रवण, तुला माहिती आहे आश्रमाची परिस्थिती. आश्रम चालवायला पैसे लागतात. तू मालकांना सांगून त्यांच्याकडनं पैसे घ्यायला हवे होतेस. नाही रंगा काका, तो पैसे देतो ते काय फुकट नाही, त्याचा बाप इथे राहतोय. काय? बापावर उपकार म्हणून तो पैसे द्यायला आलाय. हो, हा त्याचा बाप मारुती काका. काय सांगताय मारुती काका? हा तुमचा मुलगा? हो, लहानपणीच त्याची आई वारली. मी त्याची आई आणि बाप होऊन त्याला माया दिली. मोठ्या हौशेने त्याचं लग्न केलं. मी त्या सुनेची निवड केली आणि त्या सुनेनं मला तांदळातल्या खड्यासारखं घराच्या बाहेर काढलं. हा माझा एक का शिबाई. नेहमीच हारते मी. मी पण हारले. मागवा तर काहीतरी खायला. हो ना, मागवा ना. अहो पिझ्झा आणताय ना, पिझ्झा घेऊन या. अगो बाई, हा कसला म्हातारा नोकर ठेवलाय? काम तर काही करत नसेल, नुसतंच पगाराला धोंडा. अग नाही, म्हणजे सध्या चांगले नोकर मिळत नाहीत ना. करून घ्यावी लागतात काम, दुसरं काय. तुम्ही काय इथं थांबलात?
जा कोल्ड ड्रिंक घेऊन या. घ्या पिझ्झा घ्या. जेवण ना केल्याने तुमच्या शरीरावर ताण पडलेला आहे. मी काही औषध लिहून देते, तेवढी मागून घ्या. तुमचा सोबत कोणी नाहीये का? सुनबाई आली होती, तीच टाकून गेली. काय? तुम्ही माझ्या मुलाला फोन लावता का? हॅलो, कोण बोलतोय? हॅलो, मिस्टर अविनाश. यस. हा, तुमचे पेशंट इकडे ऍडमिट आहे, त्यांना खूप त्रास होतोय. हॅलो दीपा, काय ऐकतोय? बाबा हॉस्पिटल मध्ये आहे, वेळेवर जेवण न मिळाल्यामुळे खूप अशक्तपणा आलाय त्या. हो, त्यांना घरचं जेवणच आवडत नाही, पिझ्झा बर्गर चायनीज खायची सवय लागली ना. मी त्यांना किती सांगितलंय खाऊ नका म्हणून. आणि 3-3 वाजेपर्यंत टीव्ही बघणार तर झोप कशी येणार मग? आणि मी काय सांगायला गेले ना की मलाच त्यांचं ऐकावं लागतं. बाबा डॉक्टरांनी फोन केला म्हणून मी सगळी काम सोडून आलोय आणि तुम्ही वेळेवर जेवत नाही, खात नाही, पित नाही, काय नाही, काय अवस्था करून ठेवली आहे ही. सुमित्रांनी मला 50 वेळा फोन केला तरीही मी तुमच्यावर विश्वास ठेवला. जेव्हा मला डॉक्टरांनी फोन केलं ना, त्यावेळेस माझे डोळे उघडले. हे वागणं शोभताय का तुम्हाला? हा शोभता का सांगा बरं. बस झालाय आता, याच्या पुढे ना आपण एकत्र राहूच शकत नाही, खरंच राहू शकत नाही. मी तुमच्यासाठी चांगली जागा शोधली आहे, तिथेच तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे राहू शकता. लक्ष्मी, तुला कुलदीपक हवा होता ना? मला हे मूल नकोय. अग मुलगा असो वा मुलगी, दोघ सारखेच. हो, माझा निर्णय झालाय. तर डॉक्टर, तुम्ही अबॉर्शनची तयारी करा. मी समजू शकते, पण तुझं हे तिसरं अबॉर्शन आहे, यात तुझा जीव सुद्धा जाऊ शकतो. डॉक्टर सांगतायत ते बरोबर आहे, प्लीज राहू दे ना. मला वंशाचा दिवा हवाय डॉक्टर, प्लीज. ओके ठीक आहे, जशी तुझी इच्छा. चला चला. चालले होते माझे पत्ते उलटायला, कसा डाव उलटवला मी. आठवणी सारं
एक एक गप्पा उल घडतो एक एक गप्पा उल घडतो सहल आली वाटतं या लहान मुलांना बघून मला माझ्या नातवंडांची आठवण आली यांना बघून असं वाटतंय आश्रमात जणू फुलं उमलली आहेत बरोबर ना बघा मी लिहून घेतलेलं आहे मी त्यांना नक्की सांगतो तुमचा चष्मा तुटलाय पुढच्या वेळेस ज्या गोष्टी आणतील ना ते त्याच्यात तुमचा चष्मा नक्की मी लिहून ठेवलंय काळजी नका ना करू हां आजी कोण कोण बाळा तू तू इथं आहेस अग कांचन तू अग किती मोठी झाली कांचन आजी कांचन ही तुझी आजी आहे हो आजी आई बाबा तर म्हणाले होते तू देवाघरी गेली बरोबर बोलला तू अग देवाघरचं स्वर्ग आणि या वृद्धाश्रमातलं नंदनवन दोन्ही सारखं असत बाळा नाही आजी तू आपल्या घरी चल या अल्ला तू तो कहता है माँ की कदमों में जन्नत है फिर एक माँ के साथ ऐसा क्यों नुमा साचा सो सुनिया कळा पोटचा गोळा जीवा पड जपला नवमासाचा सोसुनिया कळा पोटचा गोळा जीवा पड जपला त्याच नात्यान काज असा पुरी घाव केला असा पुरी घाव केला तुझ्या दाराहून जाता आजी आश्रमात आहे कळलं मला का केलं तस उत्तर द्या शब्द नाहीत यांच्या जवळ अरे जे लोक आपल्यांना जितेपणी मारतात असे लोक काय उत्तर देणार चल चिंगी मला मला पण अशा लोकांचं तोंड बघायचं नाही आणि हो एक ना एक दिवस प्रत्येक माणूस म्हातारपणाच्या उंबरठ्यावर पाय ठेवतो आणि त्यावेळी त्या वृद्धाश्रमामध्ये मी 2 कॉट बुक करणार तुमच्यासाठी चल चिंगी चिंकी चिंकी ए चिंकी श्रावण बाळा तू बोलवलं मला हो आजी या हे तुम्हाला घेऊन जायला आलेत आई कोण हा मी नाही याला ओळखत आई याला जायला सांगा मला नाही जायचं अहो असं काय करताय कमला ते मुलगा आहे तुमचा तो न्यायला आलाय तुम्हाला कुणाच्या घरी जाऊ अहो ह्याच्या कि त्याच्या जो बायकोच ऐकून 10 वर्षापूर्वीच मला सोडून गेला तुम्हाला सांगते यांनी ना माझी चेंडू सारखी अवस्था केली होती हा त्याच्याकडे फेकायचा तो त्याच्याकडे फेकायचा नाही ते घर माझं नाही हे घर आहे माझं आई आई तुला कसा विश्वास पटवून देऊ मी विश्वास विश्वास शब्दाचा अर्थ कळतो का रे तुला अरे तुझ्या बायकोने स्वतः पैसे लपवून ठेवले आणि माझ्यावर चोरीचा आळ घेतला तुझी आई चोर वाटली तुला दिवस रात्र राब 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 राबून घेतो मला हो पोटाला तुकडा मिळाला नाही मला कसा दी डोक्याला एक गोळी मिळाली नाही मला तेव्हा तुझे डोळे फुटले होते का शांत व्हा कमलाजी शांत व्हा खरं तुम्हाला आनंद वाटला पाहिजे तुमचा मुलगा तुम्हाला घेऊन जायला आला कमलाताई खरं बोलतायत ते तुम्ही घरी जायला हवं तुमच्या मुलाबरोबर नाही मला याच्या बरोबर नाही जायचं हो खरंच आई मान्य करतो मी तुझा गुन्हेगार आहे माझ्यासाठी नको अग पण तिच्यासाठी तरी ये आजी अग माझ बाळ आलं का ते आजी गाईड राहिला येते येते मी बाळा
एखाद्या खोडसर पोरी सारखी हसायची कमला, खुदू खुदू खुदू, नाहीतर आपण मुळू मुळू रडणारे, पण जिथे आहे तिथे सुखी राहू दे रे बाबा. बरं झालं ती गेली, नाहीतर तिची अवस्था कल्पना ताई सारखीच झाली असती. कवाची बिचारी उभी आहे, मुलाची वाट बघतीये. हो ना, दररोजच आहे, काय करणार. चला आपण घेऊन येऊ. हो, जा तुम्ही. चला जेवायला, चला जेवायची वेळ झाली. नाही नाही, माझा मुलगा येणार आहे. नाही येणार, मला मला विश्वास आहे, माझा माझा मुलगा मला न्यायला नक्की येईल. एकदा इथं सोडून गेलं ना की कोणीही परत घ्यायला येत नाही. चला. असं नाही, माझा मुलगा नक्की येईल. ताई चला, स्वयंपाक झालाय, पहिलं जेवण करू, आपण नंतर बघू. हा हां, चला चला. हॅलो. हॅलो प्रणव का? हा आपण कोण? मी आधारवड आश्रमातून अब्दुल चाचा बोलतोय. हा बोला. तुझी आई खूप सिरियस आहे रे, तिला अंतिम क्षणी तुला एकदा बघायचंय. तू एकदाही तिला भेटायला आला नाही. मी एका महत्वाच्या कामात आहे, मी येऊ शकत नाही, मला माफ करा प्लीज. हॅलो प्रणव, प्रणव प्रणव प्रणव, हॅलो. काय झालं? केलं का यांच्या मुलाला फोन? केला फोन, बोला वेळ नाही, फोन कट केला त्यानं. मला माहित होत तो नाही येणार, मुलांना आई बाप त्याच दिवशी मारतात ज्या दिवशी त्या आश्रमात पाय ठेवतात. बोलवा पटकन. अब्दुल भाई, हिच्या मुलाला फोन तरी करून या. हॅलो. हॅलो प्रणव, फोन कट करू नकोस. मी तुला बोलवण्यासाठी फोन करत नाहीये. ऐक, तुझी आई गेली रे. काय ती गेली? मला समजून घ्या प्लीज, मी आईच्या अंतिम संस्कारासाठी नाही येऊ शकत, मी पैसे पाठवून देतो. पुढच्या विधी तुम्ही उरकून घ्या. पैसे? तू सांभाळून ठेव पैसे. कदाचित ही वेळ तुझ्यावर ही येऊ शकते, त्या वेळेला हे पैसे तुला उपयोगी पडतील. तुम्ही समजून घ्या मला प्लीज. अरे भाई लो, क्या चुप बैठे हो, गरमा गरम चाय पियो, ऐश करो, मजा करो. चाय पियो ना ऐश, ते पण संध्याकाळचे. अरे चाय नाही चाहिए? नाही. मग काय आइटम सॉन्ग चाहिए? हाँ, किस खुशी में? अरे कमला ताई घर गई ना, उसी खुशी में, हम सबको खुशी होनी चाहिए. चाहिए आइटम सॉन्ग बोलो. आइटम सॉन्ग? हाँ? चलो ये लो, एक गर्मा गर्म आइटम सॉन्ग, देखो मजे करो. अरे ओ चाचा, चाचा क्या कर रहे हो? चाचा क्या कर रहे हो? अरे रंगा, माझ्या ऑफिस मधले सगळे जायचे आयटम सॉन्ग बघायला.
मला खूप जाऊ वाटायचं. मला मला आयटम सॉन्ग बघायची खूप इच्छा आहे. माझी आवडती हिरोईन आहे राखी सावंत. मला तिला जवळून बघायचं आहे रे. राखी सावंत, अरे ओ बुड्ढो के सरदार, रात को 12 बजे अगर आपको हाथ पे बांधने के लिए राखी चाहिए तो मैं लेके आऊंगा. राखी सावंत कहां से लाऊंगा. हेलो राखी सावंत जी, मैं आधारवाड से श्रवण कुमार भावसार बोल रहा हूँ. हो थैंक यू राखी जी, थैंक यू. कंटाळा आला बा. अरे काय रे काय रे, छ्या 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 छ्या, या म्हाताऱ्यांच्या अंगात नुसता आळस भरलाय. मग काय करायचं रंग्या? अरे काय करायचं म्हणजे काय, उठायचं, तयार व्हायचं, परवा आणलेली नवीन कपडे घालायची. मी नवीन कपडे घालणार नाही आणि आडाबिडा भी करणार नाही. ठीक आहे, कपडे नाही घालणार, नाही घालणार, तयार नाही होणार, नाही. ठीक आहे, आपल्याला काय, नाही होणार तर नाही होणार. हॅलो, नाही म्हणत्यात, नाही म्हणत्यात बघायचा राखी सावंतचा डॅन्स. काय काय काय, राखी सावंतचा डान्स? कुठे कुठे राखी सावंतचा डान्स? राखी सावंत अहिला समदे म्हातारी एकदम चार्ज झालेले दिसत आहेत. चला भर जागून कधी ग नाही बैहल्ला, पण काल रातीला काय झालं का? हरवला हरवला कमरेचा माझा गच्छल्ला, नाचून नाचून रातभर जागून कधी ग नाही बैहल्ला, भर जागून कधी गाय बैहल्ला, हरवला हरवला कमरत माझ्यात छल्ला, हरवला हरवला कमरत माझ्यात छल्ला. आता काळजी करायची काही आवश्यकता नाहीये. त्यांना मायनर झटका आला होता, इंजेक्शन दिलेलं आहे, उद्या सकाळपर्यंत बरे होतील. बर बर. गुड मॉर्निंग चाचा. गुड मॉर्निंग. मग कसा वाटला राखी सावंतचा डान्स? छान
खूप छान. अरे काल रात्री खूप जोरात लागली, उठताच आलं नाही. रंगाला बोलवायचं ना, तो तरी किती करणार. चला आंघोळीला जाऊया. हो चाचा, नाश्ता करून घ्या, येतो मी. कळत ना कळत, माझ्या हातून काही चुका झाल्या असतील किंवा कुणाची मनं दुखावली असतील तर मला माफ करा. तुम्ही जर माफ केलं तरच माझी हज यात्रा कबूल होईल. अल्लाह आपका सफर आसान करे. शुक्रिया. हमें भी जाके हज नसीब हो, ये दुआ अल्लाह से करे. आमीन. आमीन. बच्चों का ख्याल रखना. चलो. या अब्बा. अरे बच्चा, अरे कुठे घेऊन चाललास तू मला? आपण पोहोचूच आता, चलो. पहली बार देखा है. वही तो. अब्बा तुम्ही बसा इथे, मी जरा जाऊन येतो. अरे मला सोडून कुठे जातोस बेटा तू? तुमच्या तिकीट आणि व्हिसाची सोय करून येतो. हा तुम्ही बसा इथे, लवकर येतो. सलाम अब्बा. अरे आलास बच्चा. ये बस 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 बच्चा. अरे किती दिवस झाले, हा कुठं होतास इतके दिवस? अरे हजला पाठवतो म्हणून आपल्या गावातून एका अनोळखी शहरात आणून सोडलंस. पासपोर्ट आणि व्हिसा आणतो म्हणून जे गेलास, आज 3 महिन्यानंतर येतोयस तू. अल्लाह भला करे मेरी इन दो बहनों का. अरे रक्ताचे नसले तरी सख्या बहिणीपेक्षा खूप सहकार्य केले त्यांनी मला. त्यांनी मला राहायला इथं घर दिलं, मला काम मिळवून दिली, यांनी सांभाळ केला माझा, म्हणून मी आज तुझ्या समोर जिवंत दिसतोय. अरे पण तू गप्प का बोलत का नाहीस? बोल ना. हे घ्या. अरे हे तर माझं डेथ सर्टिफिकेट आहे. अरे मला जिवंतपणीच मारलं. अब्बा माफ करा मला, मी तुमचा गुन्हेगार आहे. माझ्यावर खूप कर्ज झालं होतं आणि बँकेने जप्तीची नोटीस पाठवली होती आणि जप्तीत सगळंच जाणार होतं अब्बा. त्याच्यामुळे मी खोटं बोलून तुम्हाला इथे आणलं आणि सोडून गेलो. तुम्ही अपघातात गेला असं नाटक रचलं आणि कागदपत्रात तुम्ही मेल्यात असं दाखवलं अब्बा, आणि कागदपत्राची पूर्तता केली आणि तुमच्या इन्शुरन्सचे 15 लाख मिळवले आणि त्यामध्ये मी बँकेचं सगळं कर्ज फेडून टाकलं अब्बा. आणि हे उरलेले पैसे तुमचे, हे घ्या. राहू दे आता ते तुझ्याकडंच. मी काय रे, 2 दिवसाचा पाहुणा आहे. हे पैसे माझ्या नातवंडांना उपयोगी पडतील. चल घरी चल. नाही अब्बा, तुम्ही गावी येऊ नका अब्बा. का? तुम्ही गावी आले तर मला अटक होईल अब्बा. वा वा वा, खूप चांगला सौदा करतोस पैसे देऊन बापाच्या मरणाचा. जा जाणी घेतून चालता हो, तुझं तोंड दाखवू नकोस अब्बा. अल्लाह बहुत बड़ा बादशाह है, माझी सोय कराल तर कुठतरी. तुझा तू निघ इथून अब्बा. मला माफ करा अब्बा. भरवून झाला अंगा खांद्यावर खेळवला वाढवला घासातला घास
भरवून झाला अंगा खांद्यावर खेळ भला वाढ तोल ज्याचा सावरला धरून ज्याच्या बोटाला धरून ज्याच्या बोटाला तुझ्या तराहून जाता तुझा उंबरा बोलतो ले खुश होतील समद घेऊन आलेलो आहे म्हाताऱ्याने देतो हा रंभा रंभे हे रंभे 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 कशी आहे तू अरे एकदम बेस आहे बघ मी तुझीच वाट बघत होतो ये 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 लवकर 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 हे बघ एकदम ताजी आहेत सफरचंद किती किलो देव रंभे मला सफरचंद नको मला तुझा ह्यो हात पाहिजे माझा वय लय महागात पडेल बर का एकदा का माझा हात धरला की पुण्यांदा सोडता नाही यायचा हा सोडायचंच नाही पण लग्नानंतर तुलाच एक प्रॉब्लेम होईल म्हणजे तुझ्यात काही कमी आहे माझ्यात सगळं व्यवस्थित आहे ग पण लग्नानंतर तुला सहसा सासऱ्यांची काळजी घ्यावी लागेल सेवा करावी लागेल म्हणून विचारलं अरे त्यांच्याकडे बघूनच तर मी आपल्या लग्नासाठी वय म्हणले वय काय आईला म्हातारे कधी नाही ते कामाला आले म्हणायचे म्हणजे आपलं लग्न एकदम फिक्स एकदम फिक्स हा पण तुझ्या त्या आशिकच काय पंक्चर वाला मेला तो मजनूची आवलाद अरे फुका प्रेम उदळ फिरतू या वय काय मग ठीक आहे क्या गुटूर गुटूर हो रेलाय मरणार भी नाही लवकर नाव घेतलं नाही हाजीर बघ ना क्या आहे रे हा क्या आहे तुझ्या बोला था ना अपनी रंबा से दूर रहने का हाँ? बोला था ना अक्खा मुंबई अपनी एंट्री से डरता है क्या पंचर भाई की एंट्री से डरता है अब उनकी जो बॉडी है ना भाईगिरी से पंचर हुई है क्या करूँ क्या तुझे भी पंचर ए मला भी सगळे लोक रंबा म्हणते काय म्हणते रंबा हे माझे होणारे नवरा आहेत आम्ही दोघा लगीन करणार आहोत यांच्याकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही नाही तर तुलाच पंक्चर करून टाकीन रंभा तेरे नखरे बंद करा लय मागात पडेल तुझी तर नखरे कोणाचे काढतो रे बघून घेईल पंक्चर बाई खरा पंक्चर झाला अरे मंडळी पीटर अंकल अब्दुल चाचा सब लोग आजाओ 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 अरे रंग्या आज सकाळी सकाळी आंघोळ न करता कुठे गेला होतास पारोशी कुठला हो तुमचीच काम करायला गेलो होतो पारोशी बोलू नका हे बघा तुमच्याच वस्तू घेऊन आलो हे बघा हे घ्या ये लो आपकी दवाई और बाकी सब कुछ आपस में बांट लो हाँ ओ लेडीज डिपार्टमेंट तुम लोगों का रिक्वायरमेंट मैं कल लेके आता हूँ आज भूल गया क्या किती सामान आणलंय आपल्यासाठी हो आपल्यासाठी म्हणून तर म्हणतोय आपली इतकी सेवा करणारा कोण आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे बघा सगळ्यांसाठी अगदी बरोबर वस्तू आणली आपल्या पोरांनी भी कधी असं केलं नसतं आणि हा मालक कोणाकडून पैसे देखील घेत नाही मला वाटतंय आधार वरचा मालक कोण आहे हे रंग्याला माहित असणार हो नक्की हा बोलवा त्याला मी बोलवतो रंग्या बोलवा ए रंग्या ये इकडे इकडे क्या काय झालं काय झालं थांब तुला विचारतो आता आम्हालाच कळलंच पाहिजे याचा मालक कोण आहे रंग्या कशाचा हा हे बघ मी जे बोलतोय ते तू गंभीरपणे घे बोला ना गंभीरपणे घेतो हे बघ काय खरं खरं सांग या आधार वरचा मालक कोण आहे मला काय माहित मी तर इथे नोकरी करतो हे बघ रंग्या
रंग्या तू जर नाही सांगितलंस ना तर काय? अरे मला माहितच नाही तर मी सांगणार कुठून? हे बघ, आम्हाला जर कळलं नाही मालक कोण तर आम्ही कोणी जेवणार? पाणी सुद्धा पिणार नाही. तुमची मर्जी, जेवायचं जेवा, पाणी प्यायचं तर प्या, प्यायचं नाही तर पिऊ नका. मी चाललो जेवायला, मला भूक लागली. बघा, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जर आपल्याला कळलं नाही याचा मालक कोण आहे तर आजपासून आपण जेवायचं बंद 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 म्हणजे बंद, पाणी सुद्धा प्यायचं नाही. चला 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 चला. अरे सकाळी कोणी नाश्ता केला नाही, आता दुपारचं जेवायला तरी चला. कोणीही जेवणार नाही. आधी मालकाचं नाव सांग. ठीक आहे, नका जेवू आपल्याला काय. ठीक आहे. अरे चला चला चला, काय असे बसलाय तुम्ही? सकाळी चहा नाश्ता नाही केला, दुपारी जेवला पण नाही, रात्र झाली, आता तरी जेवून घ्या. कोणीही नाही जेवणार. हो हो, कोणी नाही जेवणार. आधी मालकाचं नाव सांग. हो हो, ठीक आहे, मालकाचं नाव सांगतो. त्यापेक्षा एक काम करतो ना, उद्या तुमची सगळ्यांची मालकांची भेटच घालून देतो. खरं सांगतोय रंग्या की फेकतोयस? अरे फेकत नाही, खरं सांगतोय, आता तर जेवून घ्याल. हो चला 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 चला, लवकर चला. हा बोला. आता प्रॉब्लेम सॉल्व झालाय, सगळे जेवलेत, पण आपण आपला शब्द विसरायचं नाही, उद्या यायचं बरं का? हा ओके, उद्या भेटू. चला चलो 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 भाई लोग, गरमागरम चाय और नाश्ता रेडी आहे, चलो कर लो. हे रंग्या, चहा जर राहू दे, आधी मालक कधी येणार ते सांग. आओ मालक येतील हो, आधी चहा नाश्ता तर करून घ्या. रंग्या आता बस झालं, नुसता टाइमपास चाललाय. हे बघ, आम्हाला सगळ्यांना तुझा राग आलाय. मालक येणार मालक येणार कधी येणार? नुसता फेकतोय, म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करतोस. तुम्हाला वाटतं मी तुमची मस्करी करतो, तुम्हाला फेकतो, तुमच्याशी खोटं बोलतो? तुम्हाला वाटतं मला काहीच दुःख नाहीये, मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी मजा करतो, धमाल करतो, म्हणजे मला काहीच दुःख नाहीये, पण मी माझं दुःख लपवतो का? तर तुमच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून, तुम्हाला सुखी पाहण्यासाठी मी माझी दुःख माझ्याकडे लपवून ठेवतो. 7 वर्षापूर्वी मी शिपाई पदावरनं रिटायर झालो, माझी पत्नी 15 वर्षापूर्वीच गेली होती. संसाराचा गाडा मी एकट्या ओढत होतो कसा बसा. माझा एकुलता एक मुलगा, अतिशय लाडका मुलगा, त्याने एक दिवस लव मॅरेज केलं. सून घरात आली, तिचं नाव राणी. सुरुवातीचे काही दिवस सुखात गेले, पण नंतर कुरबुरी सुरू झाल्या. राणीचं ते छोटे छोटे कपडे घालणं मला खटकत होतं, मला पटत नव्हतं. काय बोलतेस तू? भोळ मध्ये सेल लागलेस? अरे थांब थांब, मी येते तिकडेच. हे काय कपडे घातलेस तू? काय वाईट आहे, आजची फॅशन आहे ही. हे फॅशन असेल, पण असे कपडे घालून घालणं बरं नाही दिसत. मला आवडतात, मी घालणार. मला उशीर होतोय, जाते मी. अरे पण, आणि मग माझ्या सुनेने माझ्या मुलाचे माझ्या विरुद्धच कान भरायला सुरुवात केली. अग काय झालं? हे बघ, काय झालं विचारू नकोस, तुझ्या बाबांना सांगून ठेव, दिवसभर एकटक बघत राहतात आणि मला हे पटणार नाही. अग मग मी बोलेन बाबांशी. इकडे बघ काय झालं, एवढी का चिडतेस तू? हे बघ, आता शेवटचं सांगून ठेवते, एक तर तुझे बाबा इथे राहतील नाहीतर मी राहील, कळलं? एके दिवशी बाबा. काय रे बाबा? हो, मला बोलायचंय तुमच्याशी. बोल की. अहो तुमची सून आहे ती, तुम्ही कसल्या नजरेने पाहताच याकडे? कोणाकडे? सुनेकडे. तुमच्या? मी कसल्या नजरेने पाहणार, सुनेसारखं तिच्याकडे पाहतोय. मला ती खोटं सांगणार आहे का? तुझा तिच्यावर विश्वास आहे? बाबा माझी बायको आहे ती. अरे पण मी बाप आहे तुझा, मी तुला लहानाचं मोठं केलंय, माझ्यावर नाही विश्वास? हो लहानाचं मोठं केलं, मला राहायचंय आयुष्यभर तिच्या सोबत. तुमच्या मुलीसारखी समजायला पाहिजे, तुम्ही तिच्यावर घाणेरड्या नका. मी तिला मुलीसारखीच समजतो. बाबा तुम्ही मुलीसारखं समजत नाही. वाटेल ते आरोप माझ्यावर करू नकोस. मी बाबा मी आरोप करत नाहीये. आरोप करतोय. मी तुम्हाला शेवटचं सांगतोय. तू काय मला शेवटचं सांगतो? चालते वा माझ्या घरातनं. चालते वा. निघा. आणि त्या क्षणाला मी घर सोडून द्यायचा निर्णय घेतला. मी घर सोडून बाहेर पडलो, वाटेल ती कामं करायला लागलो, जे मिळेल ते खायला लागलो, रस्त्यावर राहायला लागलो. आणि एक दिवस गाडीला धडकलो मी.
रस्त्याच्या बाजूला पडलो होतो. तेव्हा पृथ्वीराज साहेबांनी मला इथे आणलं. 3-4 वर्ष सुखात गेली आणि पुन्हा अडचणी सुरू झाल्या. हे आमचे आधारवडचे मालक चंपकलाल यांना कोर्टाने आदेश दिला की ही जमीन मूळ मालकाला परत द्यायची आणि जमीन परत दिली नाही तर 20 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यायची. त्यांनी चंपकलाल यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते गेले. आधारवड बंद पडेल की काय असं वाटायला लागलं. आणि तेव्हा हॅलो, मी ठीक नाहीये, आपण केस हरलोय, आधारवड बंद होणार बहुतेक. हो, आणि आधारवड पुढे चालू राहिला. त्यांना खूप सेवा केली आपल्या सगळ्यांची आणि केवळ आज तुम्ही सगळ्यांनी आग्रह केलात म्हणून ते आपल्याला आज भेटायला येत आहेत. नमस्कार. काय रंगा, कशाला बोलवला मला? सर, तुम्हाला एक सरप्राईज द्यायचंय, पण त्यासाठी थोडा वेळ थांबावं लागेल. हो, ठीक आहे, थांबूया. हा, बघा, श्रवण पण आला. आशीर्वाद द्या साहेब. हेच सरप्राईज आहे. काय? हा श्रवण म्हणजे नुसतं श्रवण नाहीये, पण एक गोष्ट ती फक्त मला माहिती, ती मी सगळ्यांना सांगणार आहे. हा आहे या आधारवडचा मालक. काय बोलतो? काय बोलताय? एवढं मोठं काम केलंस आणि मला काहीच दोघांनी पण कल्पनाच दिली नाही, का बरं असं? कारण तशी श्रवणची इच्छा होती, ते आज ना उद्या लोकांना कळणारच आहे. कळेल तेव्हा कळेल, बघू. पण तुम्ही बर शब्द दिला. वा वा श्रवण, तू आज दाखवून दिलंस की माणूस पैशाने मोठा नसतो तर तो कर्तृत्वाने मोठा होतो, हे तू दाखवून दिलंस. खरंच आपली संस्कृती परंपरा जपलीस, मला तुझा खरंच अभिमान वाटतो. खरं श्रवण, माझ्या सर्व प्रेमळ आजी आणि आजोबांना एक विनंती आहे, मला मालक या दृष्टीने बघू नका. मी जे आहे हे माझ्या आई आणि वडिलांच्या आशीर्वादानेच आहे. मी जे काही कमवीन हे सर्व आधारवडच्या नावानेच असेल आणि माझी काही सेवेत जर चूक झाली असेल तर मला माफ करा. वा वा वा. मोहरले क्षण बावरले मन, मोहरले क्षण बावरले मन, धुंद प्रेमात झालो मी स्वप्न देऊनी, हा 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 वेड लावनी, स्वप्न देऊनी वेड लावनी, तुझ्या सवेने घालो मी घेऊन आलो मी ऋतु प्रेमाचा 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 ऋतु प्रेमाचा प्रेमाचा प्रेमाचा. तुझ्या आसपास असता
खोलतो हा पिसारा वेड लावनी हा 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 तुझे हे मनी वेड लावनी तुझे हे मनी घेऊन आलो मी ऋतु प्रेमाचा 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 ऋतु प्रेमाचा 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 मोहरले क्षण बावरले मन मोहरले क्षण बावरले मन धुंद प्रेमात झालो मी स्वप्न देवनी वेड लावनी तुझ्या सवे निघालो मी घेऊन आलो मी ऋतु प्रेमाचा 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 ऋतु प्रेमाचा 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 ऋतु प्रेमाचा प्रेमाचा प्रेमाचा